बघा, हे आहे संपूर्ण नेतर्डे गाव, माझी वाडी लिंगाचा मळा, संपूर्ण ब्लॅकआउट, सगळ्यांचे बॅटरी घेऊन हातात दिसताना नागरिक. हा आहे आमचा राकेश, स्वतःची बॅटरी पेटून दाखवतोय. मोदींच्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देत या ठिकाणी चांगला असं नियोजनबद्ध असं केलेलं आहे. हे पाहत काही दिवे पेटत आहेत. ही बत्ती पेटते आहे ती आमच्या घरासमोरची, आणि आमची बसली आहे आई स्वतः दिवा लावून. हे आमच्या काकांच्या घराच्या समोरचे दिवे पेटत आहेत. त्यांनी दिवे प्रज्वलित करून स्वतः आपल्या हातात मोबाईलची बत्ती, दिवे, हे आहेत आदित्य आणि रोहन. स्वतः बॅटरी पेटून ती आहे काकी हेमंगी गवस. स्वतः बॅटरी दाखवून आपल्या कर्फ्यूसाठी भारत मातेच्या दिशेने वाटचाल करत आहेत. बाकी संपूर्ण दिशेने पूर्ण अंधार. हे आहेत आमच्या मेन वाडीतील देवस्थानाचं कुळघर, आणि या ठिकाणी सुद्धा दिवे पेटवून या ठिकाणी दीप प्रज्वलित केले जात आहेत. या ठिकाणी आमची छोटी भगिनी संस्कृती गवस यांच्या घरासमोर हे दिवे पेटवून या ठिकाणी त्यांनी स्वतः दिवे प्रज्वलित केलेले आहेत. आव्हानाला आव्हान देऊन चांगला असा प्रतिसाद आमच्या ठिकाणी. आता आम्ही पोचलो आहोत आमच्या या ठिकाणी सत्यनारायण गवस यांच्या घरी, आणि या ठिकाणी स्वतः उपस्थित सर्व त्यांच्या घरासमोर दिवे जळवून या ठिकाणी मोदींच्या आव्हानाला आव्हान देऊन प्रतिसाद देऊन या ठिकाणी कर्फ्यूमध्ये सामील झाले आहेत. आणि या ठिकाणी दीप प्रज्वलित बत्ती देवासमोर सुद्धा देखील या ठिकाणी विजते आहे. आता मी थेट आलो आहे माझ्या वाडीतील या ठिकाणी पिलाजी गवस यांच्या घरी. या ठिकाणी देखील त्यांनी दीप प्रज्वलित करून दिवे पेटवून या ठिकाणी मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद देत या ठिकाणी त्यांनी दिवे प्रज्वलित केलेले आहेत. स्वतः सत्यनारायण गवस या ठिकाणी आपल्या घरासमोर दिवे प्रज्वलित करून उभे आहेत. त्याचबरोबर आमच्या या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य सौ मॅडम या ठिकाणी उभे आहेत स्वतः दीप प्रज्वलित करून. आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे आमच्या नेतर्डे लिंगाचा मळा वाडीत मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन चांगला असा जनतेने कर्फ्यू दाखवलेला आहे. ही आमची छोटी भगिनी संस्कृती या ठिकाणी दीप आपली बॅटरी या ठिकाणी टॉर्च दाखवून मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद देत आहे. त्याचप्रमाणे हे आमचे भारत माता की जय या ठिकाणी सकाराम गवस चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत. या ठिकाणी काकी देखील आमच्या उभ्या आहेत स्वतः दीप प्रज्वलित करून आमच्या हाते. आणि अशा ठिकाणी हा चांगला कर्फ्यू या ठिकाणी सादर झालेला आहे. आम्ही आता स्वतः आमच्या वाडीत मोदींच्या आव्हानाला आव्हान देऊन 9 मिनिटांनी या ठिकाणी कर्फ्यू समाप्ती करून लाईट पुन्हा प्रकाशमान झालेले आहेत. आणि अशा प्रकारे हा कर्फ्यू या ठिकाणी संपलेला आहे. या ठिकाणी पूर्ण आता परिसर आता लाईटीने आता प्रकाशमान केलेला आहे. तोच परिसर पुन्हा एकदा आता लाईट पेटवून पुन्हा एकदा प्रकाशमान झालेला आहे. स्वतः पाहू शकता मगाशी हाच पूर्ण परिसर ब्लॅकआउट होता, काळोख होता संपूर्ण ठिकाणी. आणि आता या ठिकाणी या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील नेतर्डे लिंगाचा मळा या ठिकाणी हे लाईव्ह केलेलं चित्रीकरण श्री विवेक गवस यांनी
आपण थेट पाहू शकता. मोदींच्या आव्हानाला आव्हान देऊन माननीय श्री पंतप्रधान आपल्या देशाचे नरेंद्र मोदी साहेब यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन चांगला असा प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी तमाम भारतीय नागरिकांच्या वासियांच्या वतीने मी पुनश्च एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी व्हिडिओ समाप्ती करतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.